महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे त्यांनी शिवसेनेचे राजन साळवी यांचा पराभव केला या निमित्ताने नवे शिंदे फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला किरीश महाजन यांनी अनुमोदन दिले तर महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला आणि संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले यानंतर झालेल्या निवडणुकीत नार्वेकर यांचा विजय झाला नार्वेकर यांना भाजप शिंदे गट आणि अप पक्ष अशी एकूण एकशे चौसष्ट मते मिळाली तर पराभूत उमेदवार राजन साळवी यांना एकशे सात मते पडली नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच पण देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत असे फडणवीसांनी सांगत त्यांचे कौतुक केले